प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती इशू मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 15 ऑगस्ट या दिवसाविषयी आपण काय गोष्टी पाहूया. आपण आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो का? लुक्स वर्तमान 7:5 असं लिहिलंय की तो आमच्या राष्ट्रावर प्रेम करतो. प्रिय माझ्या बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सलाम. चला आज आपण 15 ऑगस्ट या दिवसाबाबत काही गोष्टी पाहूया. मित्रांनो, कदाचित तुम्हाला ठोक असेल की या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश साम्राज्यापासून आपल्या या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे आपण दरवर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत. तर मग आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया की नेमके काय केले पाहिजे की आपण आपल्या राष्ट्रावर म्हणजे आपल्या देशावर प्रेम करत आहोत हे दाखवण्यासाठी. पहिला मुद्दा, देशातील नागरिकावर प्रेम करा. मित्रांनो, खरंच परमेश्वराची पण हीच इच्छा आहे की आपण सर्वांनी इतरांवर प्रेम करावे. जर आपण असे करू तर या देशातील भ्रष्टाचार, गरिबी, लुटमार, अत्याचार, भांडणे इत्यादी यासारख्या अनेक समस्यांचा नायनाट होईल व यामुळे गरजवंतांना त्याच्या प्रत्येक गोष्टी ज्या दैनंदिन जीवनात जगण्यासाठी लागतात त्या व्यवस्थितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचता येतील. मित्रांनो, नेहमी आपण शाळेमध्ये असताना प्रतिज्ञा करायचो, ती अशी की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आपण पाहूया की कसे परमेश्वर त्याच्या वचनाची पूर्णतः करण्यासाठी वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या मार्गाचा उपयोग करत असतो. आपण वाचूया तिमोथ्याचं पहिलं पत्र 5:1-2. वडील माणसाला टाकून बोलू नकोस तर त्याला पित्या समान समजून बोध कर. तरुणांना बंधू समान मानून, वडील स्त्रियांना माता समान म्हणून, तरुण स्त्रियांना पूर्ण शुद्धतेने बहिणी समान मानून बोध कर. या वचनाच्या आधारे आपण जर कृती केली तर नक्कीच आपण या देशातील नागरिकावर प्रेम करू. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला देखील जे प्रभू ख्रिस्ताची सुवार्थ करण्याचे काम करतात त्यांना संधी मिळेल की जो प्रेम संदेश म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त याविषयी सांगण्याची, त्यामुळे या देशातील जनतेला खरे स्वातंत्र्य काय आहे हे सर्वांना समजेल. दुसरा मुद्दा, कर दे. बंधू भगिनींनो, जे आपण पाहणार आहोत त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाले ते पाहूया. जर आपण मत्ते सुवर्तमान 22:17-21 वचनतर वाचले तर आपल्याला देखील परमेश्वराने कर देण्यास सांगितलेले आहे. मित्रांनो, यामुळे आपल्याला फायदा असतो. कर दिल्याने जे देशाचे अधिकारी आहेत त्यांना देशाची प्रत्येक गोष्ट सुधारण्यासाठी रस्ते, वीज, रेल्वे, बस अशा गोष्टीची मशागत करण्यासाठी आणि सर्व गोष्टी सुव्यवस्थितपणे राहण्यात करण्यात लागणारी गरज ते पूर्ण करू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे या देशामधील गोर गरिबांना वेगवेगळ्या प्रकारे सुविधा ते उपलब्ध करून देऊ शकतात. सीमेवर असणारे सैनिक त्यांना लागणारी मदत, देशातील पर्यटक स्थाने त्यांची मशागत त्यांना करता येईल, अशा गोष्टी करण्यासाठी सहाय्य त्यांना मिळेल. आपण जर आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ वीज, पाणी पुरवठा, घरपट्टी, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी याची जर आपण चोरी केली नाही आणि त्या गोष्टीचे भाडे व्यवस्थितपणे भरले तर आपल्या देशाला सर्वत्र वीज, पाणी इत्यादी गोष्टीचा पुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध करून त्यांना देता येईल. चला तर मग आजपासून आपण असे करण्याचे प्रयत्न करू. याद्वारे आपण दाखवून देऊया की खरंच आम्ही आमच्या राष्ट्रावर म्हणजे आपल्या देशावर मी प्रेम करतो. भारत का वासी हूं, भारत मेरा देश, येशू मसीह तू है प्रेम संदेश. जय हिंद, जय भारत, जय येशू मसीहा.